जय हिंद, जय महाराष्ट्र. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना माझा मनापासून सप्रेम नमस्कार. तर कसे आहात सर्व? मी अमन सुनील देवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये. आजचा ब्लॉग थेट डायरेक्ट रोहा मधून सुरू होतोय, आपल्या प्रीतम भाऊजींच्या घरून. हे बघा, इथं प्रीतम भाऊजींच्या घरी आहे आणि इथं इथं पण ब्लॉग चालू आपला मागे, तर जरा पॉज बघा. आणि लग्न झाल्यानंतर तर आजचा जो ब्लॉग आहे तो आपला कोकबन दौरा आहे, म्हणजे रोहा कोकबन दौरा. आम्ही मागालपासून तुम्ही बघत असाल, मी सकाळीपासून 5 वाजता निघालो घरातून, 5:30 वाजता. म्हणजे घरातून आपले ऍक्सेस घेऊन गेलो मानकूरला. मग मानकूरला रोहन भेटला, रोहनची हॉर्नेट काढून आम्ही आलो इकडे रोहामध्ये डायरेक्ट. तर मी आत्ता डायरेक्ट चालू केला ब्लॉग 4 वाजता, कारण की आम्ही सकाळपासून जरा वेगळ्या धांदलेमध्ये होतो. आम्ही माणगाव इंदापूरला पण गेलो होतो, आपला जरा फॅमिलीचा काम होतं आपलं, तर त्यासाठी आम्ही इंदापूरला गेलेलो. तर तिकडनं आलो आणि आता जेवून वगैरे मस्त की बसलोय फुरसतमध्ये, तेव्हा मी बोला आता ब्लॉग सुरू करूया फायनली आपण. आणि आज आपल्याला तिकडे कोकबनमध्ये वाजवायचं आहे, आणि जो ग्रुप असणार आहे सोबत त्या ग्रुपचं नाव आहे श्री धावीर महाराज म्युझिकल ग्रुप. तर त्या ग्रुपसोबत आज वाजवायचं आपल्याला. आणि आजचा जो आपला निमंत्रक आहे तो आपला तुषार वाजंत्री, त्या आपल्या भावाने आपल्याला बोलवलंय वाजवलंय इकडे खास करून कोकबनमध्ये. आणि त्याचसोबत अजून आपला नितीन आहे अलिबागचा, त्यांचासुद्धा कॉल आहे कोकबन दिवामध्ये. तर त्यासाठी आपला भाऊ बाबाभाई हा येणार आहे वाजवला. तर तो मगाशीच निघालाय मुंबईवरनं 2 वाजता, तर ते पोहोचतील 6-6:30 वाजेपर्यंत. तर आत्ताच एकदम टाईट जेवून बसलेलो आणि आता झोपायचं आहे, कारण सकाळी 5 वाजल्यापासून उठलोय, ते आता अजून पण नाही झोपलंय. मयू मम्मी सोबत ट्रेनने आली मयू, आणि आता जरा झोपतो आणि उठल्यावरती मस्तपैकी फ्रेश झाल्यावरती भेटूया आणि मस्त बोलूया. A few moments later. काय बोलते तू? खा, तू टेन्शन घेऊ नको, खा तू. टोप संपवलाय भाई, आणि बाहेर काढ परत. कशी हु हु हा घरी पण नाही. चला भाई, झालोय फ्रेश वगैरे आणि आता कल्टी मयू इथेच थांबणार आहे. मयू आणि मम्मी इकडेच थांबणार आहे ते लोक. आम्ही चाललो आता, वाजले बघ किती असं नाही दिसणार, थांबा दाखवतो. 7:30 4 वाजता जे झोपलो ते आम्ही डायरेक्ट 6:30 वाजता उठलो. म्हणजे एवढी डेंजर झोप लागली आम्हाला, डेंजरवाली झोप लागली. आणि बाबाबाईचे पण वगैरे बाबाबाईचे वगैरे फोन येत आहेत, ते लोक सुद्धा आलेत. ते लोक स्टँडवरती उभे आहेत गावामध्ये, तर आम्हाला काही काही 20 मिनिटं लागतील जायला गावामध्ये. आता गाडी काढली की डायरेक्ट भोर गावात. अरे टाटा. चला डायरेक्ट भेटूया कोकबन मध्ये. अरे भाई, तर आता आम्ही लोक आहे ना दीव गावात आलेलो, म्हणजे आपला बाबाभाई जिकडे वाजवायला आलेला ना बाबाभाई, आणि तर तिथं आम्ही आलेलो आपल्या घरात जाऊन आलो फ्रेश वगैरे होऊन. तर इकडचा क्राऊड बघा, इकडे सगळी लहान लहान मोरं वगैरे जमा झाले तिकडे. हॅलो, आणि इथंच बाबाभाई लोक वाजवणार आहेत. कलवंते बघा कसा घेतोय.
काय रे दाखवतो नंतर काय काय दाखवतो ना झाला शॉर्ट आहे काय काय नवीन काहीतरी युनिक झालंय थोडं युनिक झालंय भैया आपल्याला पण चालू करायचं थोड्या वेळात भाऊ भाईचा बघा इथं चालू होणार आहे इथं आहे आणि आपलं जे आहे ते बाहेर आहे कोकबन मध्ये म्हणजे रोड साईडला तिकडं तिथं आपण मयू वगैरे राहते ना तिकडं त्या बाहेर साईडला तर इथं आता हे लोक वाजत आम्ही अशी तिथं झलक द्यायला आलेलो आणि बाहेर जाणार आहे परत तो चलिए सुरू करते है
फायनली पॅकअप झालाय आणि इथं कोकबन मध्ये आपला भावांचा ग्रुप आहे. कुठे गेला? हा श्री दावीर म्युझिकल ग्रुप. एकदा नक्की बघा. आपले भाऊ लोक खूप म्हणजे असे यंग पिढी आहे, जसा मी आहे तसेच आहेत सर्व. म्हणजे असं कोण जास्त मोठे वगैरे नाहीत, माझे मायासारखेच आहेत. म्हणजे लहान लहान समस्या ना, म्हणजे जेव्हा आम्ही लहानापासून मोठे वाजवायचो तसेच आहेत सर्व. बघितलं लहान लहान पोरं वाजवते तर खूप भारी वाटलं. तुम्हाला कसं वाटलं? मी आलो आपला लास्ट टाइम आहे ना, लास्ट टाइम मी आलो होतो आपल्या लग्नासाठी आलेलो. तुम्हाला माहिती आहे मयू वगैरे आम्ही कोकबनला आलेलो सगळे घरी, तेव्हा सुद्धा यांचा बँजो इथं बँजो वाजवता समोर, बट वाजवायला नाही भेटला. वाजवायची इच्छा तर होती खूप. हा वाजवायची इच्छा होती, भाऊ बोलवते पण तेव्हा नाही वाजवलं. पण या आता या टायमिंगला आलोय आणि इथं कोकबन गावाचा ऑर्गनायझर भुजंगराव भुजंग वन मॅन शो. हा काय डायलॉग घे, डायलॉग घे, डायलॉग घे काशील काय पिशील. अरे भाई खरंच कोकबन गावामधून सुद्धा खूप प्रेम आहे, खूप म्हणजे खूप. अक्षरशः आलो की एकदा खरंच आपल्या गावातलाच आहे असं वागणूक देतात आणि खरंच खूप भारी वाटतंय. हेच खूप भारी वाटतं की आपुलकीपणाने आपल्याला ऍक्सेप्ट करतात, आपल्याला स्वीकारतात, तर हेच खरंच खूप भारी म्हणजे खूप भारी वाटतं. हा धावीर महाराजांचा आशीर्वाद आहे. आम्ही पालखीला सुद्धा आलेलो, तो ब्लॉग सुद्धा तुम्ही बघितला असेल आपल्या रोहामध्ये वगैरे. इकडनं पालखीला इकडे आलेलो तर हे झालं आता. आणि इथं दीव मध्ये पण जायचो, दीव गावामध्ये मगाशी बाबाबाई वगैरे वाजव होते, बट तिथं तिकडनं फोन आला की तिकडे पण पॅकअप झालाय. तर आता आपला पुढचा शेड्यूल असा आहे की आता आम्ही चाललोय आपल्या भावाच्या फार्म हाऊस वरती. तुम्ही तो फार्म हाऊसचा पण ब्लॉग बघितला असेल आपला भावा तुषार गायकरचा, आपला नीता हिल रिसॉर्ट फार्म हाऊस आहे मिटेगार रोडला. तर तिथं चाललोय, तर आता बघू फुरसत आहे थोडी अजून. आता थोडासा इथं टाईमपास करतो आणि निघताना भेटू डायरेक्ट. आणि भाई रोहाचा आपला रायगडच्या इकडे युट्यूबर आहेत, आपल्या चॅनलचं नाव सांग. आमचा रायगड. आमचा रायगड. मी सुद्धा खूप व्हिडिओ बघितलाय, म्हणजे आत्ताच नाही खोटं वाटेल, मी अगोदरपासून व्हिडिओ बघितलाय. म्हणजे मयू वगैरे रोहन वगैरे यायचे दांड्या वगैरेचे, तेव्हाचे व्हिडिओ मला दाखवायची, तेव्हा मी चॅनल वगैरे चेक केलं. तर भावाचा चॅनल पण एकदा चेक करा, आमचा रायगड. इकडं कोकबन वगैरे रोहा मधले सर्व व्हिडिओज वगैरे असतात आणि खूप भारी असतात. हो हो. तर आपल्या भावाच्या चॅनलला पण सपोर्ट करा, इकडं आपला रायगड म्हणून चॅनल आहे आणि तुफानवाला सपोर्ट करा. तर चला आपण आता निघूया, निघताना भेटा. आणि आपले भाऊ आणि वहिनी आलेत. आता जस्ट आलो आहे, दीड तास झाला, दीड तास थांबला मी, दीड तास भाऊ. फोटो सेक्शन चालू होतं बाबाईचं. काय फोटो सेक्शन? फोटो सेक्शन, फोटो सेक्शन. तू मस्त जॅकेट बिकेट रेमटो दे, आता काढायचं ते आमचं जॅकेट. हा आता काढायचं, मी तेच बोललो की अमनचं जॅकेट आता काढणार आहे अमन. हा मला बोलतो मी घेऊन आलोय, मी घेऊन आलो. आमची परमिशन घेतली कोर्टातून? आम्ही कधी घेतली? असं नसतं. हा सुरत, सुरत ते तुझ्या घरीच होत काय? अच्छा आज घेतलं मी का. चला भाई आता चाललो आम्ही डायरेक्ट रिसॉर्ट वरती आणि इथं थांबलेलो आपल्या गाण्याच्या शॉप वरती है ना. हा आता जातो आम्ही थेट रिसॉर्ट वरती. आपला भाऊ तुषार तिथे लय वाट बघतो आणि फोनवर फोन करतोय. यांचा दीड तासापासून आता तो नंतर येतो चाललेला यांचा. तर आता थेट डायरेक्ट रिसॉर्टला. हेला गरम कुंड चालू कर. भाई पोचलो पोचलो. वाजले किती बघा? साडेतीन वाजता पोचलोय फायनल आपल्या भावाच्या रिसॉर्ट वरती. आपला भावाचा म्हणजे आपलाच रिसॉर्ट वरती. तुषार तुषार कुठे कुठे? तिकडे येऊ आलोय भाई फायनल. बघा मागे बघा, नीता हिल रिसॉर्ट, नीता हिल रिसॉर्ट. दीवची पब्लिक कुठे आहे? एक आहे बघ, एक दोन. दीवचा दू? हा बाबू भाई माझा भाऊ मोठा सक्का. काय बोलतो? दोन नंबर. आणि हा कलवंत, हा आफ्रिकेला असतो. हा नायजेरिया पण नायजेरिया.
किती जण? पाच जण झाले. हो हो पाच झाले. चल या. आम्ही या रोडने आलो. काही इम्प्रुव्हमेंट वाटते की नाही? प्रॉपर वाटते ना भाई, एकदम पद्धतशीर वाटते आता इम्प्रुव्हमेंट. वाटल्या बघा. अरे भाई इथं दारूचं झाड आहे भाई, दारूचं झाड आहे इथं. क्या बात आहे भाई. आम्ही आलो होतो. आपला कोणत्या महिन्यात आलेलो रे रोहन? कोणत्या महिन्यात आलेलो आपण? ऑक्टोबर. ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये तुफान. आणि आता तुफान म्हणला एकदम. हा येस येस काढले भाई, चालू आहे. अरे बापरे बाप, एकच नंबर बाबू भाई. स्पेशल आपल्या डे क्या बात आहे. एक नंबर, एक नंबर झिंगा शेवंडी भाई. देख भाई, आल्या आल्या तुफान जेवायला घेतले इथं. आल्या आल्या तुफान जेवायला बसलाय. आणि आपले काय भाऊ लोक आहेत ते कार्यक्रम करायला बसलेत. समज रे हो? समज रे हो? समज रे हो? तर भाई जेव्हा जरा मस्तपैकी. आणि जो आपला आहे तो ब्लॉग संपूया, कारण उद्या परत नवीन ब्लॉग चालू करायचा आहे. तर मस्त जेवतो आता. आणि आता टाइम होतोय साडेचार, साडेचार वाजता, साडेचार वाजता जेवतोय. तर जेव्हा आणि ब्लॉग एंड करूया मस्तपैकी फुरसत मध्ये. अ फ्यू इंचेस लेटर. बघा 6 वाजले. 6 नाही, किती? 7:15 वाजले भाई. 7:15 मैफिल मध्ये टाइमपास करता करता भाई 7:15 वाजले. आणि आता झोपतोय भाई, आता फुरसत मध्ये झोपतोय. हे बघा इथं चादर बितर घेऊन आता डायरेक्ट सुडकी मारतोय. हा ब्लॉग फक्त आपल्याला आता एंड करायचा होता, कारण की आता खूप वेळ झाला आपल्याला. आम्ही काल 5 उठून घरातून निघालो, 5:30 उठून. आणि आत्ता अजूनही 24 झालेत. 6:30 7:15 वाजलेत, तरी झोपलो नाही अजून. तरी इथं जागेच आहेत अजून. आत्ता मगाशी जेवलेत वगैरे. मी तर मगाशी जेवलो, पण हे लोक सगळे आत्ता जेवले. आणि आता स्विमिंग पूल मध्ये जायचं बोलत होते. बट बाहेरचा माहोल बघून यांची फापडले, पाण्यात नाही जाते आता. आणि थंडी मेन आहे. थंडी डेंजर आहे, खूप आहे. पाणी पण आता गरम केलेला. पाण्यातून बाहेर आलो ना आता, हे काय वाचत नसत मग कोण आता. आणि उद्या निघायचं आपल्याला, उद्या दुसरीकडे शो आहे. तर आजचा ब्लॉग जो होता, म्हणजे कालचा, कालपासून बघतात, आज दुसरा दिवस निघाला. तर कालचा जो ब्लॉग होता तो असा झाला. सकाळी आम्ही प्रीतम भाऊजींच्या घरी होतो, बट मी सकाळपासून ब्लॉग नाही सुरू केला. आम्ही 5:30 निघालेलो. 10 रोहामध्ये पोहोचलो. आपल्या फॅमिलीचं घरचं काहीतरी काम होतं, त्यामुळे बाहेर गेलेलो मानगाव इंदापूर साईडला. तर तिकडनं जाऊन मग नंतर आम्ही आलो, झोपलो, परत त्यावर मी ब्लॉग चालू. तर तो ब्लॉग असा झाला. आणि आपला कोकबनमध्ये वाजवलं सुद्धा आपल्या भावांच्या ग्रुपमध्ये, श्री धावीर म्युझिकल ग्रुपमध्ये. आणि खूप बरं वाटलं की आपल्यासारखेच माझ्यासारखेच मुलं आहेत, सर्व यंग यंग आहेत. तर हा ब्लॉग तुम्ही इथपर्यंत पाहिला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता हा ब्लॉग मी इथंच एंड करतो असं जाहीर करतो, कारण उद्या आपल्याला दुसरा ब्लॉग बनवायचा आहे, सुरू करायचा आहे. उद्याचा दुसरा शो आहे, इकडनंच मला जायचं आहे. तर आता झोपतो आणि उद्या सकाळी उठल्यावरती आपण न्यू ब्लॉग सुरू करू. तर चला हा ब्लॉग मी आता इथंच एंड करतो असं जाहीर करतो. आणि तुम्हाला भेटावला पुढच्या चा बघायला ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. खतम. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.